नमस्कार, माझं नाव रुजुता नारद चव्हाण, राहणार नाशिक। माझं शिक्षण बी सिव्हिल झालं आहे। त्यानंतर मी काही दिवस नोकरी केली, त्यानंतर मला घर आणि नोकरी सांभाळणं थोडं कठीण जात होतं। म्हणून मी असा विचार केला की का नाही आपण आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा। त्यानंतर श्री जयन नारायणराव नारद माझे वडील यांनी मला वराहपालन करण्याचा सल्ला दिला। त्यानंतर मी वराहपालनाच्या संदर्भात थोडा अभ्यास केला, थोडं प्रशिक्षण घेतलं। डॉक्टर हेमंत बिराडे सरांनीच्या प्रशिक्षणाच्या अंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनात मी गेले 3 वर्षापासनं हा व्यवसाय करीत आहे। या मी तुम्हाला माझा फॉर्म दाखवते। या सगळ्या गावांमध्ये आहे, तिथे आपण ठेवलेले आहेत। साधारण 10 ते 12 किलोचे पिल्लं आहेत। ही जात म्हणजे लार्ज व्हाईट यॉर्कशायर, सर्वात प्रेमळ जात आहे। या जनावरांकडे बघून सगळ्यांना असं वाटतं की ते मोठे जनावर आहे, वराह आहे। ह्याच्यामध्ये घाबरण्याची काहीच भीती नाही। हा व्यवसाय एक उत्तम संधी आहे व्यवसाय करण्यासाठी। हे आपण पुढे जाऊया। माती आहे ही। माती एका वेळेला साधारण 12, 10, 12, 16 पिल्लापर्यंत देऊ शकते। इकडे पण पिल्ल ठेवलेली आहेत। हे जरा मोठे पिल्ल आहेत म्हणून या वेगळं ठेवलं आहे। या पिल्लांना त्यांच्या वजनाप्रमाणे वेगवेगळं ठेवलं जातं। या पण सगळ्या गावांमध्ये आहेत, तिकडे पण बघू शकतो। या पण सगळ्या गावांमध्ये ठेवलं आहे। सांभाळण्याची क्षमता पण छान असते, त्यामुळे ही जात सगळ्यात फायदेशीर ठरू शकते। उत्पन्न गेल्या वर्षी मिळालं आणि या वर्षी 25 ते 30 लाखाचं उत्पन्न मिळण्याचे माझे प्रयत्न आहेत। मी सर्व महिलांना एकच सांगू इच्छिते की मी एक महिला असून हा व्यवसाय करण्यास मला प्रेरणा मिळाली आणि मी सुरुवात केली। मला अभिमान आहे की मी हा व्यवसाय करते। आणि सगळ्या महिलांनी, आज महिला इंजिनियर झाल्या आहेत, डॉक्टर झाल्या आहेत, अंतरिक्षमध्ये गेल्या आहेत। वराहपालनाचा व्यवसायसुद्धा महिलांनी करावं। महिलांनी या व्यवसायातनं चांगलं उत्पन्न मिळण्याचं साधन समजावं आणि या व्यवसाय आनंदाने शेती करता करता तुम्ही हा व्यवसाय करू शकता। त्यानंतर आपण बघितलं सगळा फॉर्म कसा आहे, काय आहे, अगदी सोपा आहे सगळ्या गोष्टी समजण्यासाठी। आता आपण विजन 21 ॲग्रो फार्म हा बघितला आहे। कोणालाही, कुठल्याही महिलाला हा बिझनेस
हा व्यवसाय वर्हापालन करण्याची इच्छा असेल तर मी त्यांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. धन्यवाद. Thank you.